कसं काय पाटील, बरं आहे का? कुठं गायब होतात? खूप गरम होत होत, बागेत चूल पेटवायला पण शक्य नव्हतं. मग आज काय मेनू आहे? चला चला तोपर्यंत आज भाजी करूयात. गार झालंय खूप दिवसांनी. दोडक्याची भाजी करूयात. इतकी सुंदर लागते ऑर्गॅनिक दोडक्याची भाजी. इट्स वन ऑफ द मोस्ट न्यूट्रिशियस वेजीज. इन इंग्लिश वी कॉल दिस रिच गॉड. कम ओवर. थोड्या मिरच्या घेऊयात या पटापटा. इथे सगळ्या मिरच्या लागलेल्या आहेत. घ्या पटापटा तोडून. आता थोड्या लाल पण घेऊयात. ही सगळी मस्त हळद आली आहे. थोडी थोडी ताजी हळद मिळते का बघूयात आज आपण. माहीत नाही, पण आता थोडंसं गार व्हायला लागलं की कधी कधी हळद जळून जाते. या हळदीचा मातीतून सुद्धा वास येतो आहे. खूपच कोळी असणार आहे ही हळद. मी एक थोडासा तुकडा घेणार आहे अगदी आपल्या स्वयंपाकासाठी आजच्या दिवस. एवढ्याशा छोट्याशा हळदीचंसुद्धा इतका स्ट्रॉंग फ्लेवर येतो भाजीत. आज एवढंच घेणार आहे आणि मग हे परत भुजवून टाकणार आहे. भाजी पटकन भिवून घेऊयात. ही हळद ताजी ताजी, मिरच्या दोडकी. सो दिस इज द फ्रेश टर्मरिक फ्रॉम द गार्डन अँड देन द चिलीज अँड द रिच गॉड. चला पेटली आहे चूल. इट्स रेडी नाव. आय एम युझिंग द मड वेसल्स, मातीची भांडी आपली. पाटा वरवंटा वापरणार आहे मी आज पण. सो दिस इज द स्टोन मॉर्टर. इन ओल्डन डेज देर वॉज नो मिक्सर अँड दिस इज हाऊ दे यूज्ड ट्रेडिशनल वे ऑफ कुकिंग. सो ऑन द वीकेंड्स इज वेन वी इंडल्ज इन दिस काइंड ऑफ कुकिंग. वी आर गोइंग टू यूज द रिच गॉड पील एज वेल. These veggies are completely organic, purnapane organic. We do not use any chemicals, no fertilizers. And today, because it is Ganpati, I'm going to cook without any onion or garlic. So let's see how the taste is going to be. Atta hai sagay apna bajula theuya thoda vel. So whenever we use the rich gourd, we just taste. It is so sweet. अजिबात काही तुरट कडू काहीही नाही आहे. सो आय एम जस्ट गोईंग टू यूज बिग पीसेस. एकदम कोवळा आहे, एकदमच कोवळा आहे. काही बी नाही आहे, काहीही नाही आहे. तुम्ही बघू शकता की इतकं सॉफ्ट, अगदी कच्चं पण खाऊ शकते. आणि मी हे तसंच टाकणार आहे. तर एखादं छोटंसं खोबऱ्याचा तुकडा. दिस इज द ड्राय कोकोनट. आय एम जस्ट गोईंग टू प्लेस इट हिअर टू रोस्ट इट. आवडतं असं करायला. खूप वेगळी चव येते. खरपूस वास येतो असं एकदम. आणि द स्मोकी फ्लेवर इन द करी, इट्स वन ऑफ द बेस्ट फ्लेवर ऑफ ऑल. ॲक्च्युली हे आपलं इंडियन बारबेक्यू आहे. तोपर्यंत आपलं खोबरं भाजतंय. वाईल इट इज गेटिंग रोस्टेड, आय एम गोईंग टू टेक अ लिटल पीस ऑफ जिंजर, द ग्रीन चिलीज अँड वन रेड चिली. And then one small piece of the organic turmeric. This is one of the best ingredient of this curry. So watch until the end. I'm going to chop these roughly first. Hey, kya takla? Thode bhajlele shengdane. So whenever you do not use any onions to thicken the curry, there is a base that is used. So kanda lasun nasel tevha thodasa curry jo thick karayche asel ta either shengdana vapartat, besan vapartat, kimi kadhi kadhi jwarichu peet. So the peanut powder, besan, as well as the jowar, the sorghum flour is also used to thicken the curry. So what I do is I use simple ingredients, but the flavor of it is so good because there are very less spices used in it. To this we are going to put little bit of cumin. So this is a homesteading journey. We eat what is grown in the garden and we also plant the food
other veggies that we love eating. So most of the veggies that we want to experiment, want to see if it will grow in Atlanta, are something that we choose. So experimenting karun karun आम्ही आतापर्यंत हे जे आमचं प्रोड्यूस येतं आहे मागे बघू शकता बाग इतकी सुंदर आहे बट इट्स ओनली बिकॉज ऑफ एक्सपेरिमेंटिंग आय हॅव जस्ट पुट लिटल वॉटर दॅट विल हेल्प मी ग्राइंड दिस फर्दर बाय नाव द कोकोनट माईट हॅव गॉट रोस्टेड बघू शकता त्याचं ऑइल सुटलं आहे दॅट्स हाऊ द ऑइल ऑफ द कोकोनट मस्त वास येतो ओ माय गडनेस दिस इज गोइंग टू बी द बेस्ट पार्ट ऑफ द करी So it's extremely hot. I'm going to be zara zapun. Oops. So khalchi kajali apan actually kadun takuyat. Hit one more time on the stone. Obad dobadas vatle. It's very roughly, it's not fine at all. But what I'm going to do is I'm going to use all this masala into the veggie. By the way, the veggie right now, it's completely steamed. If you put little salt and pepper, it's going to taste so good. फक्त मीठ आणि थोडंसं मिरपूट टाकून अशी भाजी खाल्ली ना इतकी चविष्ट लागते म्हणजे व्हिडिओमधून मला जर चव देता आली असती ना किती बरं झालं असतं ॲक्च्युली तो थोडासा मसाला ठेवायला हवा होता कारण का मी ह्याची चटणी करणार होते बट इट्स ओके नाव आय फगॉट दॅट्स फाईन दॅट्स ऑल्सो नो प्रॉब्लेम सो वॉट आय एम गोईंग टू डू इट आय एम जस्ट गोईंग टू रफली ग्राइंड दिस एज वेल सो माय मॉम मेक्स सो यमी चटणी आउट ऑफ दीज पील्स आज मी ती करणार होते पण मी तोच मसाला वापरणार होते पण मग विचार केला की हेच टाकूयात करीमध्ये काय फरक पडतो As far as it goes in our tummy, how does it matter? हे रफली केलेलं हे असंच मी टाकणार आहे रशामध्ये थोडंसं मीठ टाकूया ध्यात हे यू एसचं मीठ अजिबात खारट नाही आहे थोडंसं अजून पाणी टाकूया मस्त तोपर्यंत भाजी शिजतीय तोपर्यंत पटकन भाकरी करून घेऊया भाकरीला सुद्धा मातीचा तवा सो दिस इज अ क्ले आय होप इट वर्क्स दिस इज द फर्स्ट टाइम आय एम गोईंग टू यूज इट सो नाचणीचं पीठ घेतलंय मी घरीच दळते सो आय एम युझिंग द रागी फ्लावर आय ग्राइंड इट ॲट होम इट सेल्फ सो आय डोंट हॅव टू टेल यू द इम्पॉर्टन्स ऑफ द रागी फ्लावर नाचणी आपल्याला माहिती आहे अगदी लहान बाळांपासून ते मोठ्यांसाठी अगदी सो द मेन थिंग अबाउट भाकरी भाकरीसाठी टिप आहे की खूप मळून घ्यावी लागते भाकरी हीच चांगलं मळलं तर भाकरी नीट होते ओके आय होप इट कोज वेल दिस इज माय फेवरेट पार्ट बट बिकॉज ऑफ माय रिंग्स little bit challenging you can always roll this as well the gluten free sathi best bhakri hai khup iron asta yacha ani ata majo boring gaana chalu hot man man manuch ka man man loko bore zale astil ata aikun man tu bhakri tavyavar tak mami mhanar to paryant te gaana asa yet nahi hot se don hatani mast thapta yete bhakri it's quite easy Try it. You just have to hold these. My parat is small. Choti hai parat. Neither doni haat ashe mastam avtat. Maja bangrani ani hani saga phatte te bichari bakri. But you can pick it up easily. Are samsara samsara jasatava chulyavar आधी हाताला चटके तवा मिळते भाकर वा 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 बेस्ट आता ती भाकरी मिळायची मजा गाणं म्हटलं ना की भाकरी चांगली होते बघा यू कॅन ऑल्सो रोल द भाकरी विथ हँड अशी सुद्धा भाकरी होते अगदी अशी 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 करत
दिस इज द फर्स्ट टाइम आय एम युझिंग द क्ले तवा. मातीचा तवा मी कधीच वापरला नाही आतापर्यंत. झाली मस्त छान दिसते. लेट्स सी इफ इट इज रेडी. मस्त वर ठेवूया थोड्या वेळ. दुसरी भाकरी टाकू तोपर्यंत. गेट्स द सेकंड लेअर, दॅट इज वाय यू पुट लिटल बिट ऑफ वॉटर ऑन इट अँड इट कुक्स वेल. मस्त वापरली एकदम एकदम वेगळी भाजीचा रंग आहे हा. अरे वा, थोडस खोबरं थोडस हे असं मी घेणार आहे रस्सा. ते लोक सांगतात ते लक्षात ठेवा बरं का, तुमच्या नवरदेवांना पण खायला द्या. आज एका ताटातच जेवूयात. आईने मस्त मला ज्वारीचे पापड दिलेत. सो पापड थोडीशी कोरडाई पण उरली होती, फारच छोटी आहे त्यामुळे मस्त. तो माझा पापड आहे. तो तुझा पापड एक मेरा दो मेरे. फारी मला काय ज्वारीची ज्वारीचा पापड फार आवडला नाहीये. ती भाकरी बघा बरं का, दुसरी भाकरी माझ्या नावची ती जळेल. सांगायला लागत हो ना, म्हणतात लोक नवऱ्याकडे लक्ष नाहीये. दोन मिनिट थांबूया. हा हा हा, तो जो खमंग खोबऱ्याचा वास, आलं मिरची आणि सर्वात छान ती एकदम फ्रेश हळद. सो द गार्लिक, देर इज नो गार्लिक अनियन, but the smell, the flavors are so strong from the peanuts, the roasted coconut, smoky coconut flavor, and then I can smell the fresh turmeric ginger. It is heavenly, just heavenly. Wow. Jali kadhi jadal bar ka maji bakri kasa papuda phugli hai tujhe ekdam tam mast. Okay, chal chala. नाचणीची भाकरी आहे आतमध्ये. पापोर्डा बघ कसा मस्त. चलूपा चलूपा चलूपा, काय हरकत नाही म्हणायला. आला बघ पॉकेट आहे एकदम. तू विसरले घरीच पण चल रे, पर्या एका ताटात खाऊयात आज आपण. खर तर ना तू आधी चव घे. का घाबरलास का तू? घाबरलो नाही. हे अशी कुसकरून कुसकरून खायची भाकरी घ्यायची आणि याच्यात अशी कुस करून खायची. गरम आहे म्हणून तुला आधी खायला सांगतोय. कुस करून कुस करून घेऊयात. आज पहिला घास, मानाचा घास आपण परिमल शेठला देऊयात. गरे आकर कस आहे? वाव, काहीतरी सांग. अरे जरा चाव तरी दे. अरे मी वाट बघते ना. A1. हा हा हा, चला आता व्हिडिओ बंद करा, मला खायचं. अरे मला काही बोलावसच वाटत नाही. बंद बंद व्हिडिओ संपला. तुम्ही नक्की करून बघा पापड्याचा घास. सुख म्हणजे हे असतं, फार सोप आहे असा छोटा छोटा आनंद. तेवढ्यासाठी मी ड्रेसअप करते, जस्ट फॉर दिस स्मॉल स्मॉल प्लेजर्स इज समथिंग आय जस्ट वेट फॉर. अमेझिंग वेदर जस्ट फॉर सम स्पेशल रस्टिक रेसिपीज. डू फॉलो अस ऑन पाटील कुलकर्णी फार्म्स, विल बी शेअरिंग मोर. It's a peak time for harvesting all the veggies. Amazing. मला प्रशांत दामलेंचे एक मस्त गाणं आठवलं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत, मला सांगा. परत म्हणतील एकटीच खातील बिचारा सुखला, म्हणून तर गाणं म्हणतोय बिचारा. Bye everyone. Thank you so much for watching. चला आता मी खाऊन घेतो बरं का, नाही तर संपेल ते. Bye.